पुन्हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचीच एक कविता अशी आहे की झाड, घरचा जो करता सवरता माणूस असतो त्याला झाडाची उपमा दिली, मग तो कोणत्या संस्थेचा असो घराचा असो, तर झाड कसं असतं? झाडाबाबत एक बाबूपेठच्या एका ठिकाणी बॅनर असं लावून आहे की दिल लगाने से अच्छा है पौधे लगाए, बड़े होकर वो घाव नहीं छाव जरूर देंगे, अशा या ओळी होत्या. तर सोपन असतं झाड होणं, सोपन असतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं, सोपन असतं झाड होणं. सूर्यडोई घ्यावा लागतो तशात कुणी सावली मागतो, बसल त्याला झुळूकभर वारासुद्धा द्यावा लागतो, बसल त्याला झुळूकभर वारासुद्धा द्यावा लागतो. सोपन असतं मागेल त्याला मागेल ते देत जाणं, सोपन असतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एकाएका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं. तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही, घाव दिले कुणीतरी रडता येत नाही, सोपन असतं ओढ शिवून सारं सोसत जाणं, सोपन असतं झाड होणं, सोपन असतं झाड होणं. नव्यासाठी जुनं निमूट सोडून द्यावं लागतं, ऋतू ऋतू म्हणेल तसं जगून घ्यावं लागतं. नव्यासाठी जुनं निमूट सोडून द्यावं लागतं, ऋतू ऋतू म्हणेल तसं जगून घ्यावं लागतं. सोपन असतं आयुष्याला खोल गाडून घेणं, सोपन असतं झाड होणं, सोपन असतं झाड होणं. झाली झाडावरची. अंजुम रहबर या हिंदीच्या शायरा आहेत, त्यांच्या काही ओळी. पत्राचा एक वेगळा माहोल होता प्रदीप भाऊ, पत्र यायचे मी खूप जपून ठेवले होते, परंतु विंचवाचं बिराट पाठीवर म्हणते तशासारखं, त्याच्यामुळे ते इकडे तिकडे गेले. काही पत्र आहे संग्रहित. तर पत्राच्या बाबत अंजुम रहबर, वाहवा क्या बात आहे श्रेयस लोढा यांचा कार्यक्रम असायचा, खूप सुंदर असायचा. ऐकून जे मला त्या म्हणजे झालं होतं आत्मसात, पण ते आता जेवढं येते तेवढं मी तुमच्या समोर सादर करतो. पढ़ती रहती हूँ मैं सारी चीटियाँ, रात है और है तुम्हारी चीटियाँ. पढ़ती रहती हूँ मैं सारी चीटियाँ, रात है और है तुम्हारी चीटियाँ. हम नजर आएंगे एक एक हर्प में, जब जलाओगे हमारी चीटिया, जब जलाओगे हमारी चीटिया. कहते हैं मुझको घर के सभी लोग, डांटते अंजुम है मुझको घर के लोग. सबने पढ़ ली है तुम्हारी चीटिया, सबने पढ़ ली है तुम्हारी चीटिया. चिठ्ठीचा एक वेगळा माहोल होता. चुमकर मधभरी आंखों से गुलाबी कागज, उसने भेजा है मेरे नाम शराबी कागज. उसके हाथों में गुलाबों की महक है शायद, उसके छूने से हुआ सारा गुलाबी कागज. कागदाचं काही वेगळंच आकर्षण होतं. आजही बऱ्याच जणांना काही पत्र लपवून ठेवले पत्राच्या बाबत. मी माझ्या बायकोला लिहिलेलं पत्र आजही जपून ठेवलेलं आहे, कारण जवळपास 8 वर्षानंतर. तर ते जपलेल्या पत्रामधच्या काही एक शेर असा लिहिला होता की मुझसे पहले तेरी डोली अगर किसी और के घर पहुंच जाएगी, उस चौकट पे तुझसे पहले मेरे मौत की खबर पहुंच जाएगी. या ओळी लिहिल्या होत्या सुरुवातीला हिंदीमध्ये. मग शायरी नावाचं एक सदर चालायचं दैनिक लोकमतमध्ये, तिथं काही हिंदी शेर पाठवले होते. तर कादर ऑर्केस्ट्रामध्ये माझा शेर मी स्वतः ऐकला, त्या आपला जो संचालन करता होता ना त्याच्याकडनं एक बरं वाटलं त्यावेळेस. तूफानों में साहिल बड़ी मुश्किल से मिलता है, तूफानों में साहिल बड़ी मुश्किल से मिलता है. हाथ से हाथ मिला करते हैं लेकिन दिल से दिल बड़ी मुश्किल से मिलता है. और गोरे गालों वाली भी मिल जाती है हसीना, लेकिन गोरे गाल पे काला तिल बड़ी मुश्किल से मिलता है.
हा शेर मी ऐकला होता, माझा शेर त्या काळात. हां, आता आपण बहिणाबाई यांच्या रचनेकडे येऊया. लौकी करताना ज्यांना अडाणी म्हटलं जातं अशा त्या होत्या. झाडी बोलीमध्ये एक सदाशिव नन्नावरी आहे, माहीत आहे प्रदीप भाऊ तुम्हाला, अतिशय सुंदर त्यांच्या रचना असतात. खूप मनातून लिहितो तो माणूस. जय गुरुदेवची टोपी असते. तुकडोजी महाराजसुद्धा असं म्हटले होते की मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगादू शब्द से होता अशुभ का नाश है. काहीसं त्याच प्रकारचं ते लिहितात. बहिणाबाई च्या रचनेच्या वेळेस मला ते आठवले नन्नावरे. मनाचं वर्णन करताना त्या असं म्हणतात की मन जयरी जयरी याचण्यार ते तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता वत भुईवर गेल गेल आभायात. मन एवड एवड जसा खाक साचा दाना, मन एवड केवड आभायात बिमावना. देवा सकस मना सकस रे घडल, कुठ जागे पणी तुले देवा सपन पडल. त्यानंतर संसाराची सुद्धा मांडणी, संसाराबाबत दोनच ओळीमध्ये त्या एवढं सुंदर म्हणतात की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. घरोटा, हा जो शब्द घरोटा म्हणजे जात. अरे घरोटा घरोटा तुयातून पडे पिठी, तस तस माझ गाण येत पोटातून वटी. आता माणसाचं आयुष्य कसं आहे, एक शायर असं म्हणतो की क्या भरोसा जिंदगी का आदमी बुलबुला है पाणी का, डाल पे जैसे बैठ के पंछी पलभर में उड जाता है, दुनिया से तो इंसानों का बस इतना सा नाता है. म्हणून सगळ्यांसोबत चांगलं मिळून राहावं, हसत खेळत बोलावं, कारण एक दिवस आपल्याला जाणंच आहे. नाही सरल सरल जीवा तुझ येणं जाण, जसा घडला मुक्काम त्याले मन तिरे जीन. आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका सासाच अंतर. अरे जगन मरण एका सासाच अंतर. थोडं नादो महानोर यांच्याकडे सुद्धा आपण थोडं वळूया. नादो महानोर हा रानवेडा कवी, शेतामध्ये आणि रानामध्ये भटकणारा हा कवी. या शेताने लढा लाविला असा असा की सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच माझा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. त्यांच्या गीतामध्ये ग्रामीण जे लोकगीत आहे त्याची झलक सुद्धा मिळते. ते काही आपण ओळी घेऊया. आंबा पिक तोरस गड तो अर्ध्या रातीला चांद डोळ्यात झिम्मा खेळतो. आंबा पिक तोरस गड तो अर्ध्या रातीला चांद डोळ्यात झिम्मा खेळतो. पुन्हा लोकगीताच्याच अंगाने जाणारे आवडी त्यांच्या. गाव कोसाळा पान तळ्याला सात गवळणी आल्या पाण्याला, तांब्या गागरी पाणी भरती साऱ्या गवळणी खेळ मांडती. एक गवळण गीत म्हणते पाणी फेकते चोळी भिजते, नाव घेण्याचा हट्ट करते पाणी सांडते.
आंब्याचा प्याच हिरव्याचा प्याच नाव घेते ओ नाव घेते ओ चांद मोत्याचा भांग मोत्याचा बाळी चांदवा माया राजाचा अशा प्रकारे नादो महानुर यांच्या ओळी आहेत. ते असं म्हणतात की या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्ये अशी येती फळाला जो दळ्याला चांदने लकडून जावे, गुंतलेले प्राण यारानात माझे फाटकी जो पडी काळी जमाझे, मी असा नंदुनी बेओश होता शब्द गंधे तू मला बाहुत घ्यावे, शब्द गंधे तू वामन निंबाळकर या कवींच्या शब्दा संदर्भात यावेळी की शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा, शब्दच विजवतात, शब्दच विजवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची, शब्द नसते तर पेटल्या नसत्या डोळी डोळ्यातून आगीच्या ठिणग्या, वाहिले नसते आसवांचे पूर, शब्दच नसते तर आले नसते जवळ, कुणी गेले नसते दूर, कुणी गेले नसते दूर. आता शेतकऱ्यांच्या अवस्थेच्या बाबत काही ओळी सदानंद देशमुख यांच्या या ओळी आहे की ज्याच्याकडे जमीन होती त्याले म्हणत पाटील, ज्याच्याकडे जमीन होती त्याले म्हणत पाटील, पाटलाचं जिन झालं आता भारी जटील, अशी कशी आली बापा गावी अवकळा भर हंगामात सुके पाटलाचा मळा, भर हंगामात सुके पाटलाचा मळा. सुधाकर गायधनी त्या संदर्भात असं म्हणतात, मुंबईचा भिकारी ब्रेड बटर खाय, मुंबईचा भिकारी ब्रेड बटर खाय आणि विदर्भाचा कास्तकार टुकूर टुकूर पाय, येणं म्हणे माया संग मागणं म्हणे भीक आणि काय ठेवलं शेतीमध्ये महाधंदा शेती. आज एवढी वाईट अवस्था शेतीची आलेली आहे. विठ्ठल वाघ असं म्हणतात की फुलवत्या का पसाले चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे, उभा बाय फाटल कशी झाकणार छाती, आम्ही जन्मलो मातीत किती होणार गमाती, खापराच्या दिव्यातया कधी पेटणार वाते. तर अशाच पद्धतीचं एक गीत माग जवळपास 8 वर्षाच्या आधी मी लिहिलं होतं, 8 वर्षाच्या जेवढं करते किंवा आदर करण्याचा प्रयत्न करतो. खूप काही अपेक्षा नसतात शेतकऱ्याच्या, त्याची पत्नी आणि तो या संदर्भातलं ते गीत आहे. तो तिला म्हणतो औंदा कापूस पिकू दे मले सोयाबीन इकू दे, औंदा कापूस पिकू दे मले सोयाबीन इकू दे, तुले घेतो नऊवारी फिरवतो चांद्याच्या बाजारी, तुले घेतो नऊवारी फिरवतो चांद्याच्या बाजारी, गेल्या साली केली पेरणी मनासारखा नाही झाला पाणी, मोटर पंपाचा गेला दमा लाईन कापून नेली बुहाऱ्याने, लाईन कापून नेली बुहाऱ्याने, गेल्या साली झाली कशी बशी, गेल्या साली झाली कशी बशी, खाया पुरती जवारी तुले घेतो नऊवारी फिरवतो चांद्याच्या बाजारी, तुले घेतो नऊवारी फिरवतो चांद्याच्या बाजारी, महासंसार म्हणून रब राबून मातीत झाल्या ढिल्या व बरगड्या, मी नाही घेऊन दिल्या
तुले काचाच्या बांगड्या, तुले काचाच्या बांगड्या, महासंसार मानून किती किती वसोसते ढवळ्या पवळ्या सारखी, महासंसार मानून किती किती वसोसते घाम पुसून शेवाना, कशी गालात हसते, कशी गालात हसते, गळ्यामंदी शोभे तुया, गळ्यामंदी शोभे तुया, काळ्या मन्याची गरसोळी तुले घेतो नववारी, फिरवतो चांद्याच्या बाजारी, तुले घेतो नववारी, फिरवतो चांद्याच्या बाजारी, मिरुगाच्या पाण्यामंदी किती किती व भिजते ढवळ्या पवळ्या सारखी, कणा कणानं भिजते, कणा कणानं भिजते, किती दिवस जगाव असं म्हणाले मारून, कवा जाईल कणगी या मोत्यानं भरून, या मोत्यानं भरून, तुया हाताची वाटते गोड, तुया हाताची लागते गोड, मले कांदानी भाकरी तुले घेतो नववारी, फिरवतो चांद्याच्या बाजारी, तुले घेतो नववारी, फिरवतो चांद्याच्या बाजारी. धन्यवाद.